नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपले सणवार, व्रतवैकल्य आणि उपवास यांचा खूप जवळचा संबंध आहे, तर हा उपवास नेमका करावा कसा हे आज आपण जाणून घेऊया. उपवास आपण का करतो? एक तर आपली देवावरची असलेली श्रद्धा आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पचनशक्तीला मिळणारी थोडी विश्रांती. तर उपवास या संकल्पनेतच असं आहे की ईश्वराच्या सान्निध्यात चांगल्या गोष्टींचं चिंतन करणं, नामस्मरण करणं आणि अगदीच गरज असेल तर दुधासारखे सात्विक पदार्थ थोड्याफार प्रमाणात सेवन करणं. पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे उपवास केले जायचे, पण आजकाल असे उपवास होतात का? उपवासाचं स्वरूप बदललेलं दिसतं, कारण उपवास म्हटलं की उपवासाचे भरपूर वेगवेगळे पदार्थ आज अवेलेबल असतात. साबुदाण्याची खिचडी वगैरे तर अनेकांचा वीक पॉईंट असतो, जे बरेच जण तर खिचडी खाण्यात यावी रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं या दृष्टीने उपवास केला जातो. याला अपवाद असतील, पण बहुतांश वेळा असं केलं जातं. मग उपवासाला हे जे पदार्थ खाल्ले जातात, साबुदाण्याची खिचडी असेल किंवा बटाट्याचे वेफर्स असतील, उपवासाची जिलेबी असेल, ह्या पदार्थांनी उलट पचनशक्तीला विश्रांती मिळण्याऐवजी ताण निर्माण होतो आणि मग पचनाच्या तक्रारी, जसं अम्लपित्त जाणवायला लागतं, अजीर्ण जाणवायला लागतं, मग जो उपवासाचा मुख्य उद्देश असतो तोच दूर राहतो. मग उपवास नेमका करावा कसा? आयुर्वेदामध्ये उपवास लंघन या अर्थाने सांगितलेला आहे. लंघन हा शब्द जरा शास्त्रीय होईल, त्याच्यामुळे आपण इथे उपवास याच शब्दाचा वापर करूया. तर ज्याप्रमाणे आपण आपल्या घराची स्वच्छता करतो नियमितपणे, त्याप्रमाणे किमान महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा उपवास हा करायला हवा. पण त्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे, जसं की उपवासाची खरंच आपल्याला गरज आहे का? कारण गर्भिणी असतील, ज्येष्ठ वयस्कर व्यक्ती असतील किंवा काही आजारी व्यक्ती असतात, त्यांना उपवासाच्या ऐवजी उलट पोषक आहाराची गरज जास्त असते. हा एक भाग झाला. दुसरं, आपल्या प्रकृती, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, तर आपल्या प्रकृतीला अनुसरून आपल्याला उपवास झेपणारा आहे का हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, थोडी पित्तप्रधानता असेल तर उपवास केल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचा फायदा होण्याऐवजी शरीरातली उष्णता वाढून एक उष्णतेचे जे अनेक त्रास असू शकतात ते जाणवू लागतात. त्यामुळे सर्वप्रथम एखाद्या जाणकार तज्ज्ञ व्यक्तीकडून आपल्या प्रकृतीची पण परीक्षण किंवा आपली प्रकृती कशी आहे हे एकदा जाणून घेऊन उपवास करावा की नाही करावा हे आपण निश्चित करू शकतो. तिसरी गोष्ट, उपवास करताना अगदी निर्जळी उपवास म्हणजे पाणीही न घेता किंवा उपवासाचे सर्व प्रकारचे चमचमीत पदार्थ खाऊन असा दोन्ही प्रकारचा अतिरेक टाळला पाहिजे. कारण योग्य उपवास कुठला? तोच की जो उपवास केल्यानंतर आपल्याला एक प्रकारची कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही, उलट उत्साह जाणवतो आणि शरीराला एक प्रकारचा हलकेपणा जाणवतो. आणि शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा जेव्हा आपल्या पचनशक्तीला थोडीशी विश्रांती मिळालेली असते तेव्हा शरीराचं स्वतःचं एक इंटरनल डिटॉक्सिफिकेशन म्हणता येईल असं एक कार्य खूप चांगल्या प्रकारे घडून येतं. मग आता हा उपवास करायचा ठरलं तर मग नेमकं काय खाल्लं पाहिजे असा एक प्रश्न पडतो. बऱ्याच वेळेस काय होतं, आता उद्या उपवास आहे म्हटलं की आदल्या दिवशी रात्री जरा व्यवस्थित म्हणजे रोजच्यापेक्षा थोडंसं जास्त जेवणही करण्यात येतं का, तर उद्या उपवास आहे. पण याची आवश्यकता नाही. आपण रोज रात्री जे जेवण घेतो तशाच पद्धतीचं जेवण आपण घेतलं पाहिजे. माझं एक असं मत आहे की जर आपण उपवास करणार आहोत, लंघन करणार आहोत, तर काहीतरी खाल्लंच पाहिजे असा अट्टहास नसावा. परंतु त्याचबरोबर आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे असतं, हायड्रेशन, ते मेंटेन राहिलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. कारण डिहायड्रेशन झालं तर काही त्रास जाणवू शकतात. मग त्या दृष्टीने आपण दूध असेल किंवा लिंबू सरबत असेल, शहाळ्याचं पाणी असेल, वेगवेगळी फळं असतील किंवा फळांचे रस असतील असे द्रवपदार्थ आपण निश्चितपणे घेऊ शकता. त्यातही खूप भूक लागली असेल किंवा भुकेची खूप जाणीव होत असेल तर उपवासाचे जे पचायला हलके असणारे पदार्थ असतात, जसं राजगिऱ्याचे पदार्थ, लाडू असेल किंवा लाह्या असतील, असे घ्यायला हरकत नाही. किंवा उपवासाच्या भाजणीचं एखादं छोटं थालीपीठ असतं ते घ्यायला हरकत नाही. पण साबुदाणा, शेंगदाणे किंवा बटाट्याचे पदार्थ जे पचायला जड असतात ते उपवासाच्या दिवशी निश्चितपणे टाळले पाहिजेत. हे झालं उपवासाच्या दिवशीच बाबत. परंतु इतरही वेळी आपण जेव्हा आहार घेतो, जेव्हा पहिलं आपण घेतलेलं आहार किंवा अन्नाचं पचन झाल्याशिवाय दुसरा आहार घेऊ नये असं मला वाटतं. कारण
नकळतपणे आपण काय होतं, जेवणाची वेळ झाली म्हणून भूक असो किंवा नसो जेवण केलं जातं, पण नकळतपणे एक अजीर्ण शरीरात निर्माण होतं, ते आपण आम्ही त्याला आम म्हणतो. ती आमता निर्माण झाल्यामुळे कालांतराने काही त्रास आपल्याला उद्भवू शकतात, अनेक आजारांचं कारण ते होऊ शकतो. जसं त्याला आज आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स या नावाने ओळखतो. तर लाईफस्टाईल डिसऑर्डर हा विषय तसा खूप मोठा आहे, पण या निमित्ताने इथे हेच सांगावंसं वाटतं की आपला जो आहार आहे तो आहार अगदी औषधाप्रमाणे आहे जर तो योग्य मात्रेत घेतला गेला तर. आजकाल अनेक रिसर्च पण होत आहेत आणि इंटरमिटंट फास्टिंग किंवा जगन्नाथ दीक्षित डाएट या कन्सेप्टमुळे अनेकांना त्याच्याबद्दलचा बराचसा अवेअरनेस आलेला आहे की उपवास किती महत्त्वाचा आहे. अनेक संशोधन पण सध्या चालू आहेत, होत आहेत, आणि त्याच्यातून असं पण लक्षात येत आहे की कॅन्सरसारख्या आजारामध्ये सुद्धा या उपवासाचं, फास्टिंगचं महत्त्व अधोरेखित होत आहे. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये तर लंघन ही खूप पूर्वीपासून सांगितलेली एक चिकित्सा पद्धती आहे आणि ही आपल्याला खूप आधीपासूनच आपण खरं तर ती अंमलात आणतो आहे. शेवटी मला एक सांगावं असं वाटतं की आपण जे हे बोलतो आहे याच्यातल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी माहिती असलेल्याच आहेत, नवीन असं काहीच नाही आहे. फक्त गरज आहे ती कृती करण्याची, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, माहिती असतं पण आपण ते करत नाही. उपवासाच्या मध्ये एक संयम नावाचा गुण एक खूप महत्त्वाचा आहे. मग तो संयम आपल्या आहारावरचा असेल, भाषेवरचा असेल, मनावरचा असेल, विचारांचा असेल, उपवास केल्याने हा संयम वाढण्यामध्ये पण खूप मदत होते. आणि कुठलीही एखादी चांगली गोष्ट करताना सुरुवातीला जरा ती त्रासदायक वाटते, पण नंतर ती सवयीची होते. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला जर काही चांगले बदल करायचे असतील तर ते निश्चितच करायला पाहिजेत. त्यामुळे यापुढे उपवास करताना आपण उपवासाचा जो मुख्य उद्देश आहे की आपल्या पचनशक्तीला विश्रांती मिळणं, तो साध्य होईल त्या दृष्टीने तसा आपण उपवास करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.